ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपकी टैक्स से ही होगा शहर का विकास और किसी भी वारंट या समस्या से दूर रह सकते हैं आप। अगर बिल नहीं पहुंचा तो बिल का इंतजार ना करें, यूएमसी के सीएफसी सेंटर या यूएमसी हेडक्वार्टर से प्राप्त करें बिल, या ऑनलाइन भी आप चेक कर सकते हैं। यूएमसी के टैक्स विभाग की तरफ से सभी शहरवासियों को चल रहे वर्ष के लिए 5% तक की छूट और ऑनलाइन पे करने पर 5.5% केवल 31 अगस्त 2023 तक। दहीहंडी उत्सवाच्या परवानगीवरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वादाची ठिणगी पडली। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दरवर्षी शिवसेनेकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो। या चौकात यंदाही दहीकाला उत्सव साजरा करता यावा यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाने पोलिसांकडे परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाला ही परवानगी दिली आहे। त्यांचा ठाकरे गटाने निषेध करीत पोलीस दबावाखाली काम करत असल्याची टीका ठाकरे गटाने केली। गेली अनेक वर्ष परंपरेनुसार आम्ही दहीकाला उत्सव साजरा करतो, शिवाय मागील वर्षी जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळेस देखील ठाकरे गटाने दहीहंडी उत्सव साजरा केला होता। आता शिवसैनिकांची बैठक घेऊन या संदर्भात पुढची दिशा ठरणार असल्याचं ठाकरे गटाने स्पष्ट केलंय। आजपासून शिवाजी चौकामध्ये शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव साजरा होतो। कल्याण शहरातील एक मानाची दहीहंडी म्हणून ही प्रसिद्ध आहे आणि पक्षबुटीनंतर गेल्या वर्षी पक्षबुटी झाली त्यानंतर सुद्धा ही दहीहंडी आम्ही साजरी केली। शिंदे गटाने ही काही दहीहंडी साजरी केलेली नव्हती, पण यावेळी आम्ही परवानगी मागितलेली आहे, परंतु पोलीस खात्यामार्फत दहीहंडी आज जवळ आलेली आहे। 7 तारखेला दहीहंडी, पण आजपर्यंत आम्हाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही। तसंच दुसरी जागा सुचवावी असं पोलिसांमार्फत आम्हाला सांगण्यात येतं, पण हे पोलीस एका दबावाखाली काम करत आहे, कारण हा कुठला राजकीय विषय नाही आहे। दहीहंडी म्हणजे गेले अनेक वर्ष आम्ही करतो आणि तो आमचा अधिकार आणि हक्क आहे, आणि या चौकात आमचं कार्यालय पण आहे पक्षाचं। सगळे जे काही कार्यक्रम होतात या कार्यालयाच्याच माध्यमातून होतात, तर यावर्षी पोलिसांनी दडपशाहीचा थोडक्यात वापर केला असंच म्हणायला लागेल, आणि आम्हाला ही परवानगी देण्यात येत नाही आहे। आम्ही वारंवार त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला परवानगी नाकारा नाही, तर तसंही लेखी आम्हाला परवानगी नाकारल्याचं पण पत्र पोलीस खात्याकडनं मिळत नाही आहे, आणि म्हणून याचा आम्ही निषेध करतो की राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे। आम्हाला आणि आजचं जे सरकार आहे हे हिंदुत्वाचं सरकार म्हणून सगळीकडे सांगितलं जातं, मग आज असं जर दडपशाही केल्यामुळे हे जे हिंदूंचे सण आणि उत्सव आहे ते बंद पडणार अशाने, की उद्या कोणी कुठे परवानगी मागेल आणि तुम्ही त्यांना परवानगी द्याल। पण मागचा इतिहास आम्ही महापालिका असेल किंवा पोलीस खातं असेल यांनी मागचा सगळा इतिहास त्याशी संबंधित जे काही कागदपत्र होते ते तपासायला पाहिजे होते आणि मगच ही परवानगी कुणाला द्यायची ठरवायला पाहिजे होतं। म्हणून आम्ही परवानगी दिली हो, शिंदे गटाला परवानगी दिलेली आहे असं त्यांचं सांगणं आहे पोलिसांचं। आम्हाला जर परवानगी दिली नाही, लेखी परवानगी जोपर्यंत ते देत नाही आहे, तर त्यानंतर पुढची भूमिका ही आम्ही आता पक्षाची एक मीटिंग म्हणणार आहोत आणि त्याच्यामध्ये शिवसैनिकांचं जे मत असेल त्याच्याप्रमाणे आम्ही पक्षाची भूमिका जाहीर करणार। तर पोलिसांनी शिवसेनेला येथे दहीकाला उत्सव साजरा करण्यासाठी रितसर परवानगी दिली आहे। हा उत्सव धार्मिक आहे, कल्याणचे नागरिक शिवसैनिक म्हणून दहीहंडी उत्सवात सामील व्हावं, कोणी मालकी हक्क सांगू नये, असे प्रतिउत्तर शिवसेना शिंदे गटाने दिलंय। शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे। कल्याण शहरामध्ये ही मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाते आणि शिवसैनिकांचा उत्साह द्विगुणित करण्याचं काम या माध्यमातून दरवर्षी केलं जातं। आज गेली 15 वर्ष जवळजवळ आम्ही दहीहंडी उत्सव कल्याण शहरामध्ये साजरी करतो आहे। आत्ताच आपण पत्रकार बंधूंनी सांगितल्याप्रमाणे आमच्यावर आरोप करण्यात आले की आम्ही कुणाला तरी दबावाखाली किंवा कोणाला तरी वेटीस धरून ही परवानगी मिळवलेली आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही कुणावरही दबाव किंवा कुणालाही वेटीस धरून कुठलीही परवानगी मागितलेली नाही आहे। प्रशासन आपलं काम करत आहे, विनाकारण प्रशासनावर आरोप करून कारण नसताना स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याचं काम कोणी करू नये। सर्व कल्याण शहरातील नागरिक म्हणून शिवसैनिक म्हणून आपण सर्वांनी मिळून दहीहंडीचा उत्सवामध्ये सामील व्हावं। हा उत्सव धार्मिक आहे,
याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करू इच्छित नाही किंवा आम्ही कधी राजकारण केलंच नाही. कोणी मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसारच शिवसेना म्हणून पक्ष आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली घोडदौड सुरू आहे. आज शिवसेनेचा पक्ष म्हणून शहर प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की या सर्व परवानग्या वेळच्या वेळी मिळवणं आणि त्या ठिकाणी उत्सव साजरे करणं त्यानुसार मी काम करत आहे. याच्यामध्ये कोणालाही कमी लेखण्याचं किंवा कोणालाही दबाव आणण्याचं काम आमच्याकडून कधी झालेलं नाही आणि कधी भविष्यात होणारही नाही. दरम्यान या दोन्ही गटाच्या वादामुळे इथल्या दहीकाला उत्सवामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.